अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड तालुक्यातील अंतुर्लीय गावात असलेल्या ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाच्या विद्यमाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी एकत्रितपणे साजरी करण्यात आली। या प्रसंगी मान्यवरांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले, तर स्वर्गवासी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला सुद्धा माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी अंतुर्ली गावातील गुजर समाज बांधवांच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्ती पत्र देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला, तर काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव सुद्धा या निमित्त करण्यात आला। यावेळी अंतुर्ली गावामध्ये शोभायात्रेचे सुद्धा आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते। जाकीर शेख, रिपोर्टर, अंतुर्ली, तालुका बोदवड। सर्व पत्रकार उपाध्यक्ष सदस्य आणि सर्व उपस्थित बंधन पुनश्च या ठिकाणी आपण दोन अशा थोर थोर महान अशा स्वातंत्र्य सेनानींना आदरांजली श्रद्धांजली वाहण्याकरता वाचन नाहीत आपण ज्यांचा उल्लेख आयर्न लेडी म्हणून केला जातो, कारण त्यांच्यामध्ये निर्णय शक्ती होती अशा इंदिराची आणि पोलादी पुरुष म्हणून असे सरदार वल्लभभाई पटेल। कारण काय, त्यांनी घेतलेले निर्णय हे जनतेच्या आणि देशाच्या हिताचे होते। आणि आमचे दोन कर्मचारी आहे, एक क्लर्क एक शिपाई, आणि इथे आम्ही सर्व नेत्यांचे जन्मदिवस पुण्यतिथी साजरी करत आहे। आज 31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्त आम्ही सर्व जमलेलो आहे इथे आणि त्यांचा कार्यक्रम करत आहे। तिथे सदस्य आपले वाचनालयाचे संचालक नामदेव विठाराम भोई, तसेच नावकर, तसेच शांताराम महाजन हे सर्व कर्मचारी आम्ही तिघ उपस्थित आहोत आणि हे कार्यक्रम पार पाडत आहोत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।